पहिल्यावंत केमिस्ट्री मध्ये दुसरा चैप्टर आज बघणार आहोत आपण। त्या चैप्टरचं नाव टाका इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री। इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री। बघा अनालिटिकल केमिस्ट्री कुणाला म्हणायचं? अनालिटिकल केमिस्ट्री ही एक वेगळी केमिस्ट्रीची ब्रँच आहे, ज्या ब्रँचमध्ये आपल्याला नेमकं काय शिकायचं आहे। बघा, इट इज द ब्रँच ऑफ अ केमिस्ट्री। ही कुणाची ब्रँच आहे? केमिस्ट्रीची ब्रँच आहे। इट इज द ब्रँच ऑफ अ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ। हे वाक्य तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये कुठली भी डेफिनेशन लिहिताना हे येणारच आहे। कोणतं वाक्य? इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री म्हणजे ही एक केमिस्ट्रीची शाखा आहे। विच डील्स विथ द स्टडी ऑफ, ज्याच्यामध्ये अभ्यास केला जातो। कुणाचा? सेपरेशन, वेगळे करणे। आयडेंटिफिकेशन म्हणजे शोधणे, आयडेंटिफाय करणे कुठली भी गोष्ट। आयडेंटिफिकेशन, एखादा सबस्टन्स आहे, पदार्थ आहे, समजा थोड्या वेळासाठी हा खडू घेऊ आपण, या खडूचं आयडेंटिफिकेशन करणे किंवा सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वांटिटेटिव अँड क्वालिटेटिव अनालिसिस। कोणता अनालिसिस? क्वांटिटेटिव आणि क्वालिटेटिव अनालिसिस ऑफ सबस्टन्स। सगळ्याला माहीत आहे सेपरेशन कोणाला म्हणतात? हा, कोणाला म्हणतात सेपरेशन? वेगळं करणे। आयडेंटिफिकेशन म्हणजे वेगळं केल्यावर त्याच्यामध्ये काय काय आहे शोधणे। आता राहिला प्रश्न, क्वांटिटेटिव आणि क्वालिटेटिव अनालिसिस कोणाला म्हणतात ते सांगतो। एक उदाहरण म्हणजे लक्षात येईल। दोन शेतकरी आहेत, दोघाकडे बी एक एक एकर जमीन आहे, दोघांनी बी एक एक बॅग सोयाबीन पेरले, बरोबर करेक्ट 30 किलो, बरोबर आहे। शेत सारखा आहे दिसायला, करेक्ट एक एकर आहे, करेक्ट एक एक बॅग पेरले, पण पुन्हाची देखभाल करण्यामध्ये फरक असतो प्रत्येकाचा, बरोबर आहे। फवारणी असेल, खुरपणं असेल, सगळ्या काही गोष्टीची देखभाल करणं वेगवेगळं असतं। एकाला 12 पोते सोयाबीन झालं रास केल्यावर आणि एकाला 8 पोते सोयाबीन झालं, मग जे आपण म्हणलं की बाबा 12 पोते ज्याला झालं त्याला चांगलं झालं सोयाबीन, 8 पोते झालं त्याला जरा कमी झालं म्हणतो आपण,
हे जे आपण ॲनालिसिस केलं हे संख्येनं केलो आपण, कशाने करू? त्याला कसलं म्हणायचं? क्वांटिटेटिव ॲनालिसिस. बरोबर आहे. एकाला 90% मार्क पडल्यात, एकाला 85% पडल्यात. शाळेमध्ये कॉलेजमध्ये तुमची लिस्ट लागते मार्काप्रमाणे. बरोबर आहे. त्याला म्हणायचं क्वांटिटेटिव ॲनालिसिस. कसला ॲनालिसिस? बरोबर आहे. क्वालिटेटिव ॲनालिसिस कोणाला म्हणायचं तेच उदाहरण मी रिपीट करतो. अजून 2 शेतकरी आहेत, दोघाकडे बी 1-1 एकर जमीन आहे, दोघांनी बी 1-1 बॅग सोयाबीन पेरले. पहिल्याला बी 10 पोती झाल्यात, दुसऱ्याला बी 10 पोती झाल्यात. म्हणजे क्वांटिटीचा काही संबंध नाही. ह्याला बी 10 पोते सोयाबीन झाल्यात, त्याला बी 10 पोते सोयाबीन झाल्यात. बाजारात घेऊन गेला, एकाला लागला 6,500 रुपये भाव आणि एकाला लागला 6,000 रुपये भाव. माहीत आहे तुम्हाला आडतीवर प्रत्येक याचा भाव करत केला जातो. मग ज्यावेळेस त्या एका शेतकऱ्याच्या सोयाबीनला 6,500 रुपये भाव लावला आहे आणि त्याच्याच बाजूला दुसऱ्या शेतकऱ्याचं सोयाबीन आहे त्याला 6,000 रुपये भाव लावला आहे, तर तो जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यानं असं काबर केलं असेल? माल क्वालिटी, ज्याचं सोयाबीन चांगलं मालाचं आहे चांगलं क्वालिटीचं आहे त्याला जास्त भाव दिलं 6,500, ज्याला कमी आहे त्याला काय दिलं? 6,000. म्हणजे त्या व्यापाऱ्यानं कोणतं ॲनालिसिस केलं? क्वालिटेटिव्ह. तर फरक कळाला? हे उदाहरण लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्हमधला फरक कळत नाही विद्यार्थ्यांना. मी सांगितलेलं उदाहरण कायमस्वरूपी लक्षात ठेवा. 2 शेतकऱ्याचं जर तुम्ही एकाला 8 पोते आणि एकाला 12 पोते झालं म्हणलं लाव तर तुम्ही कोणतं ॲनालिसिस करलाव? आणि एका शेतकऱ्याच्या सोयाबीनला 6,500 भाव लागला आणि एकाला 6,000 लागला त्याला कसला ॲनालिसिस म्हणा? क्वालिटेटिव्ह. येते का लक्षात? ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर 4 गोष्टी याव्या. कोणत्या? सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ कंपाऊंड इज नोन एज ॲनालिटिकल केमिस्ट्री. बरोबर. डेफिनेशन करायची पद्धत कोणती आहे बघा. इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री, ही एक केमिस्ट्रीची शाखा आहे, विच डील्स विथ द स्टडी ऑफ, ज्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. कुणाचा? सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज रिलेटेड टू ॲनालिटिकल केमिस्ट्री असं जर तुम्हाला एंट्रन्सला विचारलं. काय? विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज रिलेटेड टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. ए क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस, बी क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस, सी आयडेंटिफिकेशन, डी ऑल ऑफ द अबव. ऑल ऑफ द अबव. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज नॉट रिलेटेड टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. ए सेपरेशन, बी आयडेंटिफिकेशन, सी क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस, डी मेल्टिंग पॉइंट. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये 4 शब्द राहायला पाहिजेत. कोणते? सेपरेशन, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह म्हणा किंवा क्वालिटेटिव्ह कुठलं बी एक अगोदर एक नंतर, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ कंपाऊंड इज नोन ॲज ॲनालिटिकल केमिस्ट्री. मग त्याच्यानंतर आपण बघू की क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस जरी मी उदाहरण सांगितलं तुमच्या डोक्यात बसलं तर डेफिनेशन कशी लिहायला पाहिजे नंतर बघू. आधी ॲनालिटिकल केमिस्ट्रीची डेफिनेशन लिहा.
हिडिंग टाक लगा धड़ाच नाव इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री खाली उत्तर हेडिंग टाका अनालिटिकल केमिस्ट्री ले इनवर्टेड कॉमेट इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री It is the branch of chemistry which deals with the study of टाका सेपरेशन बोर्डर लिहिलेला आहे बघा कॉमा आयडेंटिफिकेशन कॉमा क्वांटिटेटिव and qualitative analysis of substance is known as analytical chemistry बरोबर आता आपणाला बघायचं आहे की क्वांटिटेटिव अनालिसिस आणि क्वालिटेटिव अनालिसिस कोणाला म्हणतात ते बघा तुम्ही दवाखान्यात गेलात डॉक्टरना म्हटलं की तुमचा ब्लड तपासायचा आहे तुमचं ब्लड तपासलं की एक दोन तीन पानाचा रिपोर्ट देते एच बी एवढा आहे डब्ल्यू बी सी एवढा आहे आर बी सी एवढा आहे ब्लड चेकिंग इज रिलेटेड टू अनालिटिकल केमिस्ट्री त्यातल्या त्यात ब्लडचा रिपोर्ट म्हणजे ह्याच्यातलं कोणतं अनालिसिस आहे क्वांटिटेटिव अनालिसिस कारण त्यांना तिथं संख्येमध्ये सांगते तुम्हाला बरोबर आहे का डब एच बी तुमचा 10 आहे म्हणजे कोणता अंकात सांगते त्यांना बरोबर फक्त तांदळाचं दुकान आहे आणि तुम्ही तांदळाच्या दुकानात गेलात काहीतरी 100 प्रकारचे तांदूळ राहतात दुकानात कुणाचा भाव 40 राहते कुणाचा 45 कुणाचा 61 62 64 67 हे जे भाव राहत आहे त्यावेळेस त्या दुकानदारानं कशाचं अनालिसिस करून भाव ठरवलेला असतो क्वालिटेटिव तर फरक कळाला तुम्हाला बघा आता
डिटर्मिनेशन ऑफ determination of proportion of elements in a compound. बरोबर आहे. आता समजा H2SO4 आहे. आता मी उदाहरण तुम्हाला कळण्यासाठी वेगवेगळे सांगितलं, ब्लडचं सांगितलं, तांदळाचं सांगितलं, पण आता आपल्याला केमिस्ट्रीमध्ये बघावं लागेल ना, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. H2SO4 आहे, बरोबर आहे. ह्याचं टोटल मॉलिक्युलर वेट किती? 6 kilograms मागच्या धड्यामध्ये काढायला. H2SO4चं मॉलिक्युलर वेट काय ती सांगा. एचचा 2 × 1, एच 2 आहेत म्हणून 2, त्याची किंमत 1 आहे, अधिक सल्फरची किंमत आहे 32, ऑक्सिजनची 4 आहेत, ऑक्सिजन म्हणून 4 अगोदर गुणिले त्याची किंमत 16, सगळ्यात किती आलं 98. आता मी जर परसेंटेज ऑफ हायड्रोजन काढायचं ठरवलं, मी 98 100 ग्रहीत धरून उगो परसेंटेज काढले, बरं का, येणार आहे तेवढंच. हे H2SO4चं टोटल मास किती आलं, मॉलिक्युलर वेट 98. H2SO4मध्ये कोणकोण आहे? हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन. आता हायड्रोजनचं काढू, परसेंटेज ऑफ हायड्रोजन बरोबर हायड्रोजनचं किती आहे, 2 / टोटल 98 गुणिले 100 असत आहे, किती टक्के आलं. परसेंटेज ऑफ सल्फर काढायचा आहे, सल्फरचं किती आहे, 98 बरोबर 32%. परसेंटेज ऑफ ऑक्सिजन काढायचा आहे, किती, 64/98. मग हे जे तुम्ही परसेंटेज काढलात हेच वाक्य आहे का, बघा बरं, क्वांटिटी डिटर्मिनेशन ऑफ प्रपोर्शन म्हणजे किती भाग आहे, 100% पैकी हायड्रोजनचा पार्ट किती आहे, 2%, सल्फरचा पार्ट किती आहे, 32%, ऑक्सिजनचा पार्ट किती आहे, हे काढणे म्हणजेच क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करणे. कुठलं बी काढू शकता तुम्ही काही विषय नाही. समजा मी अजून एक उदाहरण घेतो, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बनचं आणि ऑक्सिजनचं काढू, सांगा. बरोबर. आता परसेंटेज ऑफ कार्बन काढतो, बरोबर आहे, भागाकार करू, 4 × 4 × 4 × 4 = 12, 300/11, 11 × 2 = 22, 8 × 80, 11 × 7 = 77, 3 × 3 = 30, 11 × 2 = 22, किती टक्के हो, 27.2% कार्बनचं पार्ट आहे त्याच्यात. ऑक्सिजनचं काढायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही असं लिहू शकता, दोघंच असल्यामुळं.
कारण 100% पैकी 27% जर कार्बन असेल तर उरलेलं 73% कोण असेल? हे जे तुम्ही काही काढला लाव यालाच म्हणायचं क्वांटिटेटिव अनालिसिस. कोणाला म्हणायचं? डिटर्मिनेशन ऑफ प्रपोर्शन ऑफ एलिमेंट. एलिमेंटचं किती भाग आहे इन अ कंपाउंड. कार्बन डायऑक्साइड कंपाउंड मध्ये कार्बन किती आहे, ऑक्सिजन किती आहे, H2SO4 मध्ये हायड्रोजन किती आहे, सल्फर किती आहे, ऑक्सिजन किती आहे काढणे म्हणजेच क्वांटिटेटिव अनालिसिस. कळालं? लिहा डेफिनेशन आधी क्वांटिटेटिव. क्वांटिटेटिव अनालिसिस डील्स विद द quantitative analysis deals with the study of to kate vakya liha determination of board var hai baka vakya डिटर्मिनेशन ऑफ प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स इन अ कंपाउंड. झालं? एक उदाहरण म्हणून ते लिहा दोन्ही भी H2SO4 आणि कार्बन डायऑक्साईडचं. आणि त्या वाक्याला जरा अंडरलाईन करावं. ते कोणतं वाक्य? डिटर्मिनेशन. बरं, एक काम करा, तुमचं लिखाण हे एंट्रन्स टाईप असायला पाहिजे. तुम्ही अनालिटिकल केमिस्ट्रीच्या डेफिनेशनमध्ये त्या 4 शब्दाला अंडरलाईन केला का बघा? बरं करा. कोणत्या कोणते 4 शब्द? सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वांटिटेटिव अँड क्वालिटेटिव. या 4 शब्दाला अंडरलाईन करा. केलो? क्वांटिटेटिव अनालिसिसमध्ये एका तुम्ही बोर्डावर जेवढं वाक्य लिहिलं तेवढ्या वाक्याला अंडरलाईन करा. ते बोर्डावरले 2 एक्झाम्पल या क्वांटिटेटिवचे. झालं? झालं का? झालं?
आता क्वालिटेटिव अनालिसिस कोणाला म्हणायचं बघा. बघा डिटेक्शन ऑफ प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ एखाद्या कंपाउंड मध्ये एखादा एलिमेंट प्रेझेंट आहे का अब्सेंट आहे ह्याच्यावरून त्याची क्वालिटी ठरत असते. उदाहरणार्थ घरात आपण शिरा बनवलाय बरोबर, तेल वापरायच्या ऐवजी जर आपण तूप वापरला असतो तर त्याच्यात चवीला फरक पडला असता का शिऱ्याचा? म्हणजे प्रेझेन्स कोणाचं पाहिजे होतं? तुपाचं. अब्सेन्स कोणाचं पाहिजे होतं? तेलाचं. बरोबर आहे. प्रेझेन्स आर अब्सेन्स ऑफ एलिमेंट्स इन अ कंपाउंड, मी सांगितलेलं परफेक्ट उदाहरण लागू पडतं आहे. बरोबर आहे. काजू बदाम मनुके जर टाकला असतो त्याच्यात तर अजून चव झाली असती की नाही त्याला? म्हणजे एखाद्या एलिमेंटच्या प्रेझेन्समुळं किंवा अब्सेन्समुळं त्या वस्तूची क्वालिटी बदलते, याला म्हणायचं क्वालिटेटिव अनालिसिस. आलं का लक्षात? आपण म्हणतो कधी कधी एखाद्या पदार्थाबद्दल हे उगच टाकलंय, हे टाकलं नसतं तर अजून चव लागलं असतं म्हणतो का नाही? म्हणजे काय प्रेझेन्सच राहावास काही नाही, एखाद्या गोष्टीचा अब्सेन्स राहिल्यावर सुद्धा त्याची क्वालिटी वाढते. क्वालिटेटिव अनालिसिस डील्स विथ द डिटेक्शन ऑफ काय? प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ एलिमेंट्स इन अ कंपाउंड. बरोबर. लिहा क्वालिटेटिव अनालिसिस डील्स विथ द डिटेक्शन ऑफ प्रेजेंस और अब्सेंस ऑफ एलिमेंट्स इन अ कंपाउंड. बरोबर. बोर्डावर जेवढं वाक्य आहे त्याला अंडरलाईन करून ठेवा. बघा इकडे ऐका, तुम्हाला क्वांटिटेटिव्ह अनालिसिस आणि क्वालिटेटिव्ह अनालिसिस जनरल व्यवहारामधले उदाहरणं देऊन मी सांगितलं आहे आणि डेफिनेशनमध्ये काही बोर्डावरलं वाक्य लक्षात ठेवायचं. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस म्हणलं की तुमच्या डोक्यात काय यावं? प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स इन अ कंपाऊंड. त्याच्यासाठी मी दोन उदाहरणं बी घेतले, प्रत्येकाचं पर्सेंटेज काढायचं त्या कंपाऊंडमधलं. आणि क्वालिटेटिव्ह अनालिसिस कोणाला म्हणायचं? प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ एलिमेंट्स इन अ कंपाऊंड. एखाद्या कंपाऊंडमध्ये एखादा एलिमेंट असल्यामुळं किंवा नसल्यामुळं काय फरक पडतो याला म्हणायचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस. मी का म्हणलो सांगा बरं? एखाद्या कंपाऊंडमध्ये एखादा एलिमेंट असणे किंवा नसणे याच्यामुळं काय फरक पडतो याला म्हणायचं क्वालिटेटिव्ह अनालिसिस. येते लक्षात? हा सुद्धा धडा तुमचा थिअरीचा भाग कमी आणि प्रॉब्लेम जास्त आहेत. बरोबर आहे. म्हणजे हे जे पहिले दोन चॅप्टर आहेत या दोन चॅप्टरमध्ये 25% भाग थेरॉटिकल आहे, उरलेला सगळा 75% भाग कोणता आहे? प्रॉब्लेम. मागच्या चॅप्टरमध्ये आपण भरपूर प्रॉब्लेम बघितलेले आहेत, त्याच्यावर एंट्रन्ससुद्धा बघितलेली आपण.
आता याच्यात अगोदर आपण काय करू, थेरीचा भाग बघू सगळा टोटल, आणि मग त्याच्यावर जेवढे प्रॉब्लेम आहेत तेवढे सगळे प्रॉब्लेम बघू. चालतंय, समजलं आजचं? ओके. मामा चमत्कार.